आहोत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे मुंबई बेंगलोर एक्सप्रेसवेवरचा खेड शिवापूर टोल नाका हटवण्यासाठी आज आंदोलन केलं जात आहे. सर्वपक्षीय आंदोलन होत आहे. पुणे सातारा रस्त्याचं 6 पदरी रुंदीकरणाचं काम गेली अनेक वर्ष सुरू आहे. काही ठिकाणी काम रखडलंय. रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली करू नका आणि टोल नाका दुसरीकडे हलवावा या मागण्यांकरता आज आंदोलन केलं जातं. यामध्ये सर्वपक्षीय नेते या भागातले सहभागी झालेले आहेत. अजूनपर्यंत तरी हे आंदोलन सुरू झाले नाही. आता तिथे आंदोलक सगळे जमलेले आहेत आणि हे सगळे आंदोलक विना टोल सगळ्या गाड्या इथून सोडणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी वाहनं चांदणी चौकातनं कात्रज घाट मार्गे वळवलेली आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. अद्वैत, हे आंदोलन सुरू झालंय का? आत्ताची सध्याची तिथली काय परिस्थिती आहे? इतके आंदोलन सुरू झालेलं आहे आणि वाहनंसुद्धा टोलमुक्त एक प्रकारे टोल न घेता सुरू केलेली आहेत. आणि आता खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्या देखील पोचलेल्या आहेत आणि जे स्थानिक नेते आहेत सगळ्या पक्षांचे सर्वपक्षीय असल्यामुळं त्यांच्यासोबत त्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करत आहेत. आपण थेट दृश्य बघतोय ज्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आहेत आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी आहेत. त्याचबरोबर हे सर्वपक्षीय आंदोलन असल्यामुळं या ठिकाणचे स्थानिक नेते जे आहेत भाजपचे असतील, शिवसेनेचे, काँग्रेसचे, मनसेचे, ते सगळेच नेते जे आहेत ते इथं बसलेले आहेत आणि अधिकाऱ्यांच्या बरोबर काय तोडगा काढता येईल. मुख्य मागणी हीच आहे की हा टोल नाका इथून हटवा. अर्थात ही जुनी मागणी आहे. गेली 10 वर्ष आपण बघतोय, रमेश वांजळेंनी पहिलं आंदोलन केलं होतं, मनसेचे आमदार, 2009-10 साली. आता 2020 आहे आणि टोल हटवण्याच्या आधी इथला टोल बंद करा, कारण या रस्त्याच्या दर्जाबद्दल नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या मनामध्ये शंका आहेत. खड्डे आहेत, चांगलं काम नाही आहे, रस्ता रुंदीकरणामुळं ट्रॅफिक जाम होतो, इथं 2-2 तास अडकावं लागतं, विशेषतः विकेंडला, शनिवार रविवारी. त्यामुळं तोपर्यंत टोल वसुली थांबवा, कारण वाहतूक नियोजन नीट नाही आहे. त्यामुळं आता बघायला लागेल की या सगळ्या मागण्यांवरती काय तोडगा निघतो आहे. त्यामुळं टोल हटवा ही तर मूळ मागणी आहेच. इथं टोल नकोच आहे, परंतु तो त्याला कदाचित वेळ लागेल, कारण हा धोरणात्मक निर्णय आहे. अद्वैत, काही आंदोलकांशी बोलता येऊ शकतं का? त्यांचं काय तिथलं म्हणणं आहे ते जाणून घेता येत आहे का? किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी आत्ता काही आपल्याला बोलता येऊ शकतं का? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घेता येऊ शकतंय का आपल्याला थेट? की आत्ता सुप्रिया या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्यामुळं त्या आत्ता बोलणार नाहीत, त्या नंतर बोलतील. मात्र आधी त्यांनी बोलून आपली जी नीती आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळं आपण आता संग्राम थोपटे आमदार आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. ते आता नुकतेच येत आहेत आपल्यासोबत. मला सांगा, सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे 10 वर्ष, रमेश वांजळेंनी आंदोलन केलं होतं 2009-10, का मागणी मान्य होत नाही तुमची ही हटवण्याची? हे आंदोलन काय आत्ताच नाही आहे, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. स्वर्गीय रमेशजी वांजळे, मी स्वतः आणि विजयबापू शिवतरे तिघा आमदारांनी आम्ही पहिल्यांदा इथं 2011 आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या वेळेला शासनाने भूमिका घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या दालनात मीटिंग झाली होती की हा टोल नाका त्या ठिकाणी स्थलांतरित करावा, परंतु NHAI अधिकाऱ्यांनी जी मीटिंगचं प्रोसिडिंग होतं तेच त्या ठिकाणी गायब केलं आणि त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा केला. नंतर त्यांनी सांगितलं की स्थानिकांना यामधून टोलमाफी दिली जाईल, त्या पद्धतीने टोलमाफी दिली गेलेली होती. परंतु कालांतरानं जशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जसा कारभार आहे तसा या कंपनीचा कारभार. रस्ता रुंदीकरण रखडलेला आहे, नियमानुसार काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारता येत नाही, तरी टोल वसुली सुरूच आहे. नाही, नियम असा आहे की आता हा संपूर्ण भाग हा PMRDच्या अंतर्गत त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. की संपूर्ण गावामध्ये ॲज इट इज आता हे कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये आता हे जर नोटिफिकेशन झालेलं आहे आणि म्हणून या गावांचा समावेश आता शहरी भागामध्ये झालेला असल्यामुळं या गावांना विशेष करून टोल आकारणी या ठिकाणी करता येत नाही, हा नियम आहे. आणि दुसरी गोष्ट, अर्धवट राहिलेली कामं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिलायन्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे रोडचा विभाग यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झाले त्याच्यामध्ये दर 3 महिन्यांनी ह्या रोडचं स्ट्रक्चरल ऑडिट हे त्या ठिकाणी थर्ड पार्टी एजन्सीनी करायचं असते. त्याच्याबद्दल विचारणा केली तर गेल्या 6 महिन्यापूर्वी एका थर्ड पार्टीनं ते ऑडिट केलं आणि त्यामध्ये त्यांनी अनसेफ हायवे आहे म्हणून त्या ठिकाणी कळवलेलं आहे. अनेक गंभीर मुद्दे तुम्ही म्हणता. एक शेवटचा प्रश्न जाता, आता नितीन गडकरी म्हणतात भारतातल्या टोलचा जनक मीच आहे, चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरावाच लागेल. दुसरीकडे फडणवीस चंद्रकांत पाटील म्हणतात की टोलमुक्त महाराष्ट्र ही जी घोषणा आहे गोपीनाथ मुंडेंनी ती आम्ही प्रत्यक्षामध्ये आणलेली आहे, त्यामुळे टोलमुक्त महाराष्ट्र झालेला आहे.
काय म्हणाल नेमकं या सगळ्या विसंगतीबद्दल? राजकीय साहेबांना या संदर्भात मी भेटलो, त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं टोलमुक्त महाराष्ट्र, परंतु हा टोल हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अखत्यारीमध्ये आहे. राज्य सरकारच्या ह्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही आहे. गडकरी ऐकतील? नाही, निश्चित गडकरी साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा या संदर्भातल्या अडचणी तपासून त्यांना सादर करावं अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला आता खात्री एवढीच आहे की आता हे जनआंदोलन जे आहे ते आज या ठिकाणी नेतेमंडळींनी केलेलं नसून हे सर्वसामान्य नेते जनतेने या ठिकाणी केलेलं आहे. जनतेच्या मनामध्ये तीव्र भावना आहे, राग आहे की निश्चितच या पद्धतीची जो जुलमी कर आकारणी या ठिकाणी केली जाते, जो रस्ता या ठिकाणी आज गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे, फ्लायओव्हर ब्रिज निर्णायक तोडगा अपेक्षित आहे. निश्चित आम्ही आज तोडगा अपेक्षित आहे. आता शासनाकडून किंवा प्रशासनाकडून याला आम्हाला सहकार्य मिळणं अपेक्षित आहे. बघतोय की संग्राम थोपटे देखील आता आलेले आहेत आणि ते सुद्धा या सुप्रिया सुळेंच्या पाठोपाठ खासदार जसे ते आमदार सहभागी होतील. आणि दुसरीकडे इथं आपण बघतोय की आंदोलक जे आहेत ते काळे झेंडे घेऊन इथं घोषणा देत आहेत, टोल नाका हा हटवलाच पाहिजे, जोपर्यंत हा टोल नाका हटवला जात नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे आणि आता वाहनं गेल्या तासाभरापासून केतकी विना टोल वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे सध्या तरी. बघूयात यातून काही निर्णायक तोडगा निघतो का. अगदी धन्यवाद अद्वैत, हे सगळे तिथली माहिती आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत आणि या टोल नाक्यावर आज निर्णायक तोडगा अपेक्षित आहे, तो निघावा हीच अपेक्षा सगळेजण व्यक्त करत आहेत. आणि सुप्रिया सुळेंनी काही वेळापूर्वी आपलं काय मत याबद्दल व्यक्त केलं आहे ते ऐकूयात. प्रचंड त्रास होतोय प्रत्येकाला, एक दीड तास कधी दोन तास असं थांबायला लागतंय. तीन वेगळे वेगळे मुद्दे आहेत ह्या टोल नाक्याचे. एक तर हा टोल नाका व्यवस्थित चालत नाही, लोकांना अनेक तास इथे थांबावं लागतं, त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलही वाया जातं, वेळही वाया जातो आणि पोल्युशनही वाढत जातं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काम पूर्ण नाही झालेलं आणि त्याच्यामुळे काम अतिशय चांगल्या दर्जाचं नसतानाही टोल भरावा लागतो, ही दुसरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे दोन वेगळे वेगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. याच्यासाठी अनेक वेळा संग्राम थोपटे असतील, मी स्वतः असेन किंवा या सगळ्याच माझ्या सहकार्य असतील, याच्यात कुठलाही पक्ष नाही. आम्ही पक्षाचा सगळी विचारधारा बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी आज सगळ्या पक्षाच्या वतीने आम्ही एकत्रपणे एका आवाजात स्थानिक मुद्दा म्हणून आम्ही सगळे इथे रस्त्यावर एकत्रपणे उतरलेलो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे. आणि योगायोगाने काल मला माननीय नितीन गडकरींचा काल संध्याकाळी फोन आला होता आणि नितीनजींनी मला दोन चार सूचना केलेल्या आहेत, तर त्या आज सगळे उपस्थित आहेत, त्यांच्यावर मी आता चर्चा करणार आहे आणि त्याच्यातून बघूया काय मार्ग निघतो. त्यांची मागणी जी आहे की हटवावाच म्हणून, त्या बाबतीत काही चर्चा केलेली आहे का? नाही, अर्थातच हा टोल हटवायचा पुढचा मुद्दा आहे. आमची पहिली मागणी आहे का हा आत्तापासून हा तातडीने बंद झाला पाहिजे, हा पहिला निर्णय. म्हणजे इमिजिएटली इट हॅज टू स्टॉप, म्हणजे सर्व्हिसच येत नाही. म्हणजे तुमचं मूल जर शाळेत जात असेल रोज आणि शिक्षकच नसेल तर फी कशाची भरायची, इतकं सिंपल आहे ते. त्याच्यामुळे जर इथे काहीच सुविधा होत नसतील तर आमची माननीय गडकरी साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आत्ता तर टोल बंद करावा हा. आणि याच्यातून एक त्यांची जी तयारी आहे, मी माननीय गडकरी साहेबांची आभार मानते की त्यांनी काल आवर्जून फोन केला त्यांना कळल्यावर. आणि त्यांचं म्हणणं आहे तर ते जे काय आहे ते मी या सगळ्यांशी आता चर्चा करते आणि एक चर्चा करून आता याच्यातून काय, आम्हाला मार्ग पाहिजे. आम्हाला आंदोलन करायची इच्छा कोणाचीच नाही, कुठल्याच पक्षाची नाही. जर चांगली सुविधा दिली तर राजी खुशी पैसे भरायला लोक तयार आहेत, पैसे भरायला कोणाची ना नाही. त्यांचं म्हणणं आहे क्वालिटी द्या आणि मग आमची पूर्णपणे हे पैसे भरायचे.